नमस्कार, बघा आज आपण प्रतीके हा घटक अभ्यासणार आहोत. बघा हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला राजकीय प्रतीक म्हणजे काय व ती कशी तयार होतात, समान भारतीय अस्मिता व्यक्त करणारी राजकीय प्रतीक कोणती, या प्रतीकांचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि आपल्या काही स्पर्धात्मक राजकारणातील प्रतीक जो आशय व्यक्त करतात, तर या सर्व बाबी आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहे. तत्पूर्वी बघा थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहून घेऊयात. बघा यापूर्वी आपण विभूती प्रतिमा आणि आपली राजकीय मानसिकता यांचा परस्पर संबंध पाहिला. या प्रतिमा आपल्यावर कोणत्या राजकीय संस्कार करतात, ते आपापल्या हितसंबंधानुसार या प्रतिमा आपण कशा स्वीकारतो, वापरतो व नाकारतो हे देखील पाहिलं. बघा या विभूती प्रतिमांच्या जोडीलाच आणखीन एक घटक आपली राजकीय मानसिकता घडवण्यामध्ये प्रभावी भूमिका बजावत असतात व ते म्हणजेच आपल्या राजकीय संस्कृतीच्या कुशीत उदयाला आलेली आपल्या भोवतालची असंख्य राजकीय प्रतीक. बघा ती प्रभावी भूमिका बजावत असतात, निश्चित असा राजकीय संदेश आपल्याला देत असतात आणि त्याद्वारे आपली राजकीय मानसिकता घडत जाते. बघा माणूस हा प्रतीक निर्माण करणारा प्राणी आहे असं आपण म्हणतो. बघा प्रतीक ही मानवी संस्कृतीची वाहक असतात आणि ही संस्कृती म्हणजेच मानवी कर्तृत्वाचं सामूहिक संचित असतं. देश काल परत्वे माणसाचं हे कर्तृत्व बदलत जातं, ते भिन्न भिन्न प्रकारे व्यक्त झाल्याचं देखील आपल्याला जाणवतं आणि त्यानुसारच भिन्न मानवी समूहाच्या भिन्न भिन्न संस्कृती या अस्तित्वात आल्याचं आपण पाहतो आणि त्यानुसारच भिन्न भिन्न प्रतीके देखील निर्माण झाल्याचे आपल्या लक्षात येते. तर हीच प्रतीक त्या त्या समाजातील व्यक्तींना काही मूल्यात्मक संदेश देत राहतात, काही प्रेरणा देत राहतात. त्या त्या समाजातील व्यक्तीही या प्रेरणा स्वीकारत जाते, संस्कार घेत जातात आणि त्यानुसारच तिची मानसिकता घडते. बघा सर्वसामान्य सांस्कृतिक प्रतीकांच्या बाबतीत हे जितकं खरं तेवढंच राजकीय संस्कृती व तिच्या प्रतीकांबाबत देखील खरं आहे. प्रत्येक राजकीय संस्कृती आपली प्रतीक निर्माण करते. ही प्रतीक आपल्या संस्कृतीतील व्यक्तींवर काही राजकीय संस्कार करतात व त्याद्वारे त्या त्या व्यक्तीची राजकीय मानसिकता घडत जाते. तर बघा आपण या घटकात राजकीय प्रतीक म्हणजे काय व ती आपल्या राजकीय मानसिकता कशी घडवतात तर ते पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात आता आपण. सर्वात आधी बघा आपण राजकीय प्रतीक त्याचा अर्थ आणि स्वरूप पाहून घेऊयात. आपली राजकीय संस्कृती ही आपल्या राजकीय परंपरा, दृष्टिकोन, हितसंबंध, राजकीय मूल्य व संस्था यांच्याद्वारे व्यक्त होत असतात. बघा त्याच अनुसरूनच आपलं सर्वसाधारण असा एक राजकीय दृष्टिकोन तयार होतो. हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बोधात्मक, भावनात्मक व मूल्यात्मक असा विविध स्वरूपाचा असतो. तो ज्या चिन्हांद्वारे व्यक्त केला जातो त्या चिन्हांना राजकीय प्रतीक असं म्हणतात. बघा याचाच अर्थ ही नेहमीच चिन्ह स्वरूप असतात. या चिन्हांना बघा काही निश्चित देखील अर्थ प्राप्त झालेला असतो व त्या चिन्हांच्या स्मरणनिशी तो अर्थ आपल्याला लक्षात येतो. राजकीय प्रतीक देखील अशाच रीतीने मूलतः अर्थगर्भ असतात. काही राजकीय घटना, प्रसंग, परंपरा, मूल्य यांचं स्मरण त्याद्वारा आपल्याला होतं आणि त्यापासूनच आपल्याला निश्चित प्रकारचा राजकीय बोध देखील होत असतो. उदाहरणार्थ बघा राष्ट्रीय ध्वज, विविध राजकीय पक्षांचे ध्वज, विशिष्ट रंग, निवडणूक चिन्ह या सर्व प्रतीकांमधून काही ना काही राजकीय संदेश आपल्याला प्राप्त होतो आणि त्यानुसार बघा आपण संस्कारित होत जातो. प्रतीकातूनच नुसताच राजकीय बोध होतो असं नाही, तर बघा प्रतीक ही आपल्या मनात विशिष्ट भावनाचे उद्दीपन देखील करत असतात. या अर्थी ते आपले राजकीय भावविश्व व्यापून असतात. प्रतीकातून बघा आपण आपल्या राजकीय अस्मितेची ओळख करून देत असतो आणि करून घेत देखील असतो.
साहजिकच बघा प्रतीक ही आपल्या राजकीय अस्मितेच्या खुणा बनतात. या प्रतीकांचा अपमान, उपेक्षा किंवा अवमूल्यन आपणास खपत नाही. कारण का तर आपल्याला तो आपण धारण केलेल्या मूल्यांच्या मतांचा अपमान वाटत असतो. इतकंच नाही तर प्रतीकांची झालेली अवहेलना हे जणू आपल्या अस्मितेस दिलेलं उघड आव्हान आहे अशी आपली भावना होती. आणि म्हणूनच कुठल्या ना कुठल्या प्रतीकाचा जाणता अजाणता केलेल्या अवमानाच्या निमित्तानं अनेक राजकीय दंगलींची सुरुवात झाल्याचे अनेक वार आपल्यास आढळून येत. बघा प्रतीक ही आपल्या राजकीय भावविश्वाशी अशा रीतीने एकरूप झालेली आहेत. प्रतीक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बघा प्रामुख्याने तीन बाबी गुंतलेल्या असल्याचं दिसून येईल. त्यातली पहिली बाब म्हणजेच विशिष्ट हितसंबंधांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने संबंधित चिन्हात काही राजकीय अर्थ व मूल्य स्थापित करणे. यामुळे प्रतीक ही खऱ्या अर्थाने विवक्षित हितसंबंधाची वाहक होतात. उदाहरणार्थ बघा गांधी युगामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसने आपल्या मूळच्या तिरंग्यावर चरख्याचं चिन्ह जेव्हा अंतर्भूत केलं तेव्हा अनेक गोष्टी त्यातून सिद्ध झाल्या. आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार, स्वदेशी उत्पादक श्रमाचं प्रतीक, अतिरिक्त यांत्रिकीकरणाचा व तज्जन्य केंद्रीकरणाचा निषेध व स्वराज्य अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या त्यातून व्यक्त झालेल्या आहेत. ब्रिटिश राजवटीच्या संदर्भात एकदेशीय समाजाचे आर्थिक व राजकीय हितसंबंध मुखर झाले तेव्हा प्रतीक निर्मितीच्या प्रक्रियेत संबंधित चिन्हांमध्ये हितसंबंधांना अनुलक्षून विशिष्ट मूल्याची स्थापना करणे हा भाग हेतूतच केला जातो. बघा ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजेच बघा प्रतीकातून निश्चित अशी आपापल्या राजकीय पृथगात्म्याची पक्षनिविष्ट ओळख इतरांना पटली पाहिजे. अन्यथा स्पर्धात्मक हितसंबंधांच्या राजकारणात विवक्षित राजकीय शक्ती बांधण्याचा व ती संघटित शक्ती विरोधी हितसंबंधांना शह देण्याच्या दृष्टीने संचलित करायच्या प्रतीकांचा मूळ उद्देशच सफल होणार नाही. यासाठी प्रतीक ही राजकीय पृथगात्मेची वाहक होणं गरजेचं असतं. किंबहुना बघा एखाद्या चिन्हास राजकीय प्रतीकाचं रूप द्यायचं झालं तर ही त्याची पूर्व शर्तच ठरेल. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रतीकाकडे स्वतःभोवती आवश्यक ती जनशक्ती खेचून घेण्याची क्षमता हवीच. वास्तविक पाहता बघा एखादं प्रतीक ज्या राजकीय हितसंबंधांना व्यक्त करत असतं ती हितसंबंधीय मंडळी त्या प्रतीकांभोवती संघटित केली जातातच. पण या पलीकडे देखील व्यापक जनशक्तीला हलविण्याची, तिला खेचून घेण्याची, तिच्या भावना चेतवण्याची अशी देखील एक ताकद त्या प्रतीकात निर्माण झालेली असते. आपल्या या भावविश्वाचंच ते मूर्ती स्वरूप असतं. आपल्या राजकीय भावविश्वाच्या जाणीवेचं मूळ हे अर्थातच आपापल्या स्पर्धात्मक राजकारणाच्या हितसंबंधात असते. आपापल्या हितसंबंधांनुसार आपण या प्रतीकांचा स्वीकार करत असतो. हे जरी खरं तसेच विशिष्ट राजकीय हितसंबंधांचा आविष्कार करण्यासाठी देखील भिन्न भिन्न राजकीय प्रतीक निर्माण केली जातात. इतकंच नव्हे तर आपापल्या राजकीय शक्तीच्या बांधणीसाठी संचालनासाठी ही प्रतीक जाणीवपूर्वक वापरली जातात हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रतीक ही हितसंबंधांच्या मांडणीतून हेतूतच निर्माण केली जातात. बघा काही एक विशिष्ट राजकीय उद्देश त्याद्वारा साधायचा असतो आणि म्हणूनच स्पर्धात्मक राजकारणातील भिन्न हितसंबंधांची उपेक्षा करून केवळ भावूक पातळीवर भाबडेपणाने प्रतीकांकडे पाहणं हे अर्थशून्य ठरेल. तसेच आपला राजकीय मनोपिंड घडवण्याची त्या प्रतीकाची क्षमता देखील आपल्या पुरेशी ध्यानी येणार नाही. प्रतीक ही जाणीवपूर्वक निर्माण केली जातात हे एकदा लक्षात आलं की ती कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होतात हे पाहणं देखील गरजेचं असतं. त्या दृष्टीने बघा प्रतीक निर्माण करताना चिन्हांचा रंग, रूप, आकार, अर्थवाहित्व
याचा समग्र विचार होणे देखील आवश्यक असतं. या सर्वच गोष्टी लक्षात घेता प्रतीक निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट होतेच. शिवाय प्रतीकाचे राजकीय प्रक्रियेतील कार्य देखील स्पष्ट होतात. प्रतीक हितसंबंध व्यक्त करतात, ती पृथक राजकीय अस्मिता चेतवतात व राजकीय शक्तीचं संघटन व संचालन करत असतात. हे त्यांचे राजकीय प्रक्रियेतील कार्य आहे. या सर्वच प्रक्रियेतून बघा आपली राजकीय मानसिकता घडत जात असते. तर आता या राजकीय प्रतीकांचे प्रकार बघा कशा प्रकारचे आहेत. कोणत्याही देशाच्या राजकारणाचं स्वरूप हे दुपदरी असतं. बघा एका पातळीवर आपण एका समान सार्वभौम अशा देशाचे नागरिक म्हणून जगत असतो, तर दुसऱ्या बाजूला आपापल्या वर्गीय, जातीय व अन्य हितसंबंधाच्या संदर्भात आपापल्या हिताचा, स्वार्थाचा पाठपुरावा करत असल्यासच देश बांधवांशी स्पर्धा करत असतो. इतकंच नव्हे तर बघा या स्पर्धात्मक व्यवहारात आपण एकमेकांना देखील शह देतो. प्रसंगी आपण परस्परांचे वर्ग शत्रू म्हणून देखील संघर्षाचा पवित्रा घेत असतो. सार्वभौम देशाचे समान नागरिक म्हणून जगत असताना आपणास काही एका किमान सहमतीचं राजकारण करावं लागतं हे खरं, पण साधारणतः बघा सत्ताधारी वर्ग हा या सहमतीच्या राजकारणाचा पाठपुरावा करताना आपल्याला दिसतो. पण याशिवाय म्हणजे किमान सहमतीची शर्त पूर्ण केल्यावर मात्र आपण मुख्यत्वे आपापल्या हितसंबंधांचं स्पर्धात्मक राजकारण करत असतो. साहजिकच बघा आपल्या राजकीय प्रक्रियेला सहमती व स्पर्धा अशी दोन्ही परिमाण लाभलेली असतात आणि या परिमाणांना अनुलक्षून आपण दोन भिन्न प्रकारची राजकीय प्रतीक निर्माण करत असतो. एक म्हणजेच बघा आपली समान ओळख व हितसंबंध व्यक्त करणारी प्रतीक आणि दुसरी म्हणजेच आपल्या स्पर्धात्मक हितसंबंधांची द्योतक असलेली राजकीय प्रतीक. बघा ही दोन्ही प्रकारची राजकीय प्रतीक आपली राजकीय मानसिकता घडवत असतात हे आपल्याला विसरून चालायचं नाही. आपली समान राजकीय ओळख व्यक्त करणाऱ्या प्रतीकांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय मानचिन्ह, प्रजासत्ताक दिनासारखे व स्वातंत्र्य दिनासारखे राष्ट्रीय सण यांचा समावेश होऊ शकतो. बघा याद्वारा आपण आपली समान भारतीय अस्मिता व जाणीव व्यक्त करत असतो. आपल्या सामूहिक एकतेचं प्रदर्शन या प्रतीकांद्वारे होत असत. ही प्रतीक अर्थातच आपल्या राजकीय सहमतीची द्योतक असतात. राजकारणाचं संघर्षपूर्ण किंवा स्पर्धाशील स्वरूप याद्वारे आपल्यापर्यंत फारस पोहोचत नाही. साहजिकच सार्वत्रिक मतैक्य व्यक्त करणाऱ्या या प्रतीकामधून आपण राष्ट्राभिमान सारखी मूल्य स्वीकारतो, किंबहुना बघा आपल्या सर्वांगीण राजकीय अस्तित्वाची ती एक शर्तच असते. पण एकदा ती पूर्ण होताच आपण स्पर्धात्मक हितसंबंधांच्या राजकारणात वावरू लागतो. बघा तेथे आपले वर्गीय व्यक्तिमत्व जाणीवपूर्वक जपण्यासाठी, इतरांपेक्षा आपलं वेगळे असलेलं हितसंबंध जपण्यासाठी व त्याद्वारा आपली पृथक राजकीय ओळख आणि सामर्थ्य इतरांना पटवून देण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रतीकांचा आश्रय हा घ्यावा लागत असतो आणि अशा प्रतीकांना आपण स्पर्धात्मक राजकारणाची द्योतक असलेली प्रतीक म्हणून संबोधू. बघा यात मुख्यत्वे करून पक्षांचं ध्वज, विशिष्ट तऱ्हेचे पोशाख, निवडणूक चिन्ह, विवक्षित रंग, परस्परांना संबोधनाची पद्धती यांचा समावेश होत असतो. आणि ही प्रतीक आपल्या स्पर्धात्मक हितसंबंधांवर जशी प्रकाश टाकतात तशीच ती आपली खंडित राजकीय संस्कृती देखील व्यक्त करत असतात हे देखील विसरून चालायचं नाही. तात्पर्य काय तर राजकारणाच्या राष्ट्रीय व हितसंबंधात्मक परिणामांना अनुलक्षून दोन भिन्न कोटीतील राजकीय प्रतीक स्थूल मानाने निर्माण झाल्याचे दिसते. आपली राजकीय मानसिकता घडवण्यास ती एकाच वेळी पण भिन्न भिन्न मार्गाने कार्यरत असतात. आता या दोन प्रकारच्या राजकीय प्रतीकांचा आपण आणखी थोडा जास्त प्रकारे विचार करूयात. म्हणजे आपल्याला प्रतीक कशा प्रकारचे राजकीय संस्कार करण्याचे काम करत असतात तर ते समजू.
त्यामध्ये बघा आपण काही जे समान भारतीय अस्मिता प्रकट करणारी जी प्रतीक आहेत तर ती प्रतीक पाहूयात. एक राष्ट्राचे समान घटक म्हणून आपली राजकीय ओळख व्यक्त करण्यासाठी आपण आपली एक भारतीय अस्मिता प्रकट करणारी सर्वसामान्य प्रतीक निर्माण केलेली आहेत. ती म्हणजेच कोणती तर बघा राष्ट्रध्वज, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रगीत, राज्यघटना या रूपांमध्ये ही प्रतीक आपल्या समोर येत असतात. या सर्वांमधून आपली समान भारतीय ओळख आपण इतर जनांकडून करून देत असतो. स्थूलमानाने बघा ही प्रतीक सर्व मान्य असतात. किंबहुना अशा प्रतीकातूनच आपल्याला आपल्या राजकीय संस्कृतीची ओळख होते आणि या प्रतीकांचा वास्तविक अर्थ लक्षात येण्यापूर्वीच आपल्या मनावर त्या विषयांचा आदर बिंबवला जातो. ही प्रतीक कोणत्या प्रकारचा राजकीय संस्कार आपल्यावर करतात हे आपण आता एक दोन प्रतीकांच्या सहाय्याने पाहूयात. तर त्यातलं आपण पहिलं घेऊयात राष्ट्रध्वज. ह्या प्रतीकाचा आपण अभ्यास करूयात. बघा जन्मापासूनच आपलं राजकीय सामाजिकरण सुरू होतं. आपल्या नकळत आपल्याशी राजकारणाची ओळख करून देणारं महत्वाचं राजकीय प्रतीक म्हणजेच काय तर ते आहे राष्ट्रध्वज. बघा शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच या प्रतीकाचा आपल्याला परिचय होत असतो. त्याचा आदर केला पाहिजे हे आपण झेंडन वंदनासारख्या कार्यक्रमामधून शिकतो. त्याचं पावित्र्यही आपल्या मनावर बिंबवलं जातं. राष्ट्रध्वज हे आपल्या स्वातंत्र्याचं सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे हे आपल्यावर बिंबतं. ध्वजाला वंदन ही राष्ट्राच्या स्वातंत्र्याला राष्ट्राला केलेली वंदन आहे असं आपण मानतो. ध्वजाची अवहेलना ही आपली अवहेलना आहे असं आपण मानतो. बघा राष्ट्रध्वज फडफडत राहणे हे आपण आपल्या स्वाभिमानाचं लक्षण मानतो. जो जीत प्रदेशात फडकवणे हे आपण आपल्या विजयाचं लक्षण मानतो. ते अर्ध्यावर उतरविला जातो तेव्हा बघा राष्ट्राची शोकाकुलता आपल्या लक्षात येते. भारतीय या नात्याने ध्वजाशी आपण असे एकरूप झालेलो असतो. ध्वज आपले राजकीय भावविश्व व्यापून टाकतो. आपण अधिक जाणते होतो तेव्हा ध्वजाचा रंग, रूप, पोत याचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करतो. त्यामागचा अर्थ देखील आपण समजून घेतो. ध्वजाचा केशरी रंग त्यागाचं प्रतीक, ध्वजावरील अशोक चक्र हे धम्मचक्र परिवर्तनाचं प्रतीक, पांढरा रंग शांततेचा तर हिरवा रंग जो आहे तो सुफलतेचे प्रतीक असल्याचं आपल्याला समजतं. आणि आपला ध्वज तिरंगी का याचा उलगडा आपल्याला होतो. बघा ध्वज, त्यातील रंग, त्यावरील चिन्ह हे अशा प्रकारची आपली मूल्य, ध्येय, उद्दिष्ट सांगून जातात. त्याविषयीची अपुरी, चुकीची माहिती व अज्ञान यातून देखील आपली राजकीय मानसिकता विपरीतपणे घडू शकते. उदाहरणार्थ बघा तिरंगी झेंड्यामध्ये जमातवादाचा संदेश वावरणारे देखील आपल्याला भेटतात. त्यांच्या मते केसरी रंग हिंदूंचा तर हिरवा मुस्लिम वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. अशा अर्धवट आकलनातून मग ही मंडळी हा ध्वज द्विखंडित राष्ट्राचं प्रतीक आहे यासारख्या सर्वस्वी चुकीच्या निष्कर्षापर्यंत येतात. या देशात हिंदू बहुसंख्य असल्याने तिरंगी झेंड्याऐवजी भगव्या रंगाचाच ध्वज अधिक उचित ठरला असता असाही मताविष्कार झाल्याचा आपण पाहतो. हे निष्कर्ष किंवा अर्थ हे आपण आपल्या घटनाकारांच्या मनातील उद्दिष्टांच्या अर्थातच सुसंवादी नसतात. किंबहुना बघा त्या उद्दिष्टांचा तो विपर्यास असतो. अशा रीतीनं राष्ट्रध्वज त्याचं स्वरूप, त्या भोवतालचा मूळ सांकेतिक अर्थ, आपले त्याविषयीचं ज्ञान या सर्वांमधून आपली राजकीय मानसिकता घडवण्यामध्ये राष्ट्रध्वजासारख्या प्रतीकाचा वाटा हा मोठा असतो. त्यानंतर बघा दुसरं आपलं प्रतीक आहे राष्ट्रीय चिन्ह. बघा राष्ट्रध्वजाप्रमाणेच आपण अशोक स्तंभावरील चार सिंहाचे तोंडे असलेल्या स्तंभास राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता दिलेली आहे. भारतीय अस्मितेचं प्रतीक म्हणून अशोकाच्या विभूतीकडे आपण पाहत असतो. बघा बौद्ध धर्माचा स्वीकार करून शांततेचा संदेश पसरविणारा प्रजाहित दक्ष चक्रवर्ती राजा म्हणून अशोकाची प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे येत असते.
शिवाय बघा त्याने धम्मचक्र प्रवर्तन केलं, आंतरराज्य संबंधांबाबत शांतीवादी धोरणाचा पुरस्कार केला, युद्धाचा निषेध व्यक्त केला, त्याने उभा केलेला स्मृतिस्तंभ हा भारताच्या गौरवशाली इतिहासाची जशी स्मृती जागी करतो तसेच अहिंसा, जागतिक शांतता इत्यादी भारतीय उद्दिष्टांचं देखील स्मरण देतो। म्हणूनच हे राष्ट्रीय चिन्ह आपण स्वीकारलं, याद्वारे आपली समान भारतीयत्वाची ओळख आपण करून देत असतो व हे राष्ट्रीय चिन्ह देखील उपरोक्त जे राजकीय मूल्य संस्कार आपल्याला करत असते या बरोबरच राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय गीत, राष्ट्रीय स्मारक यांसारख्या प्रतीकांतून देखील आपल्यावर विवक्षित राजकीय संस्कार होत राहतात आणि आपली राजकीय मानसिकता ही तयार होत असते। त्यानंतर बघा स्पर्धात्मक राजकारणाचे द्योतक असलेले प्रतीक आता आपण पाहूया। समान राष्ट्रीय ओळख पटवून देणाऱ्या काही प्रतीकांचा आपण तर विचार केलाच आता, तर आता आपण स्पर्धात्मक हितसंबंधांच्या राजकारणामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही प्रतीकांचा आपण विचार करूयात। तर या प्रतीकांमधून बघा आपल्याला वर्गाचे हितसंबंध आपण व्यक्त करत असतो, आपली पृथक राजकीय ओळख आपण इतर जनांना करून देत असतो, आपल्या हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक अशी प्रतीक तयार करत असतो आणि त्याद्वारे आपापली राजकीय शक्ती आपण बांधत असतो। आपल्या प्रचलित राजकीय प्रक्रियेतील महत्वाची अशी स्पर्धात्मक हितसंबंधांच्या राजकारणाची ओळख करून देणारी काही राजकीय प्रतीक आता आपण पाहूयात। तर पहिला बघूयात राजकीय प्रतीक, राजकीय पक्षांचे ध्वज, याच्या विषयी आता आपण माहिती घेऊयात। बघा राजकीय पक्षांचे ध्वज हे स्पर्धात्मक राजकारण व्यक्त करणारं सर्वात ठळक प्रतीक आहे। या ध्वजातून विशिष्ट राजकीय भावना जशी उद्दीपित केली जाते तशीच विशिष्ट हितसंबंधी यांच्या संदर्भात आपली राजकीय जाण देखील वाढवली जाते। उदाहरणार्थ बघा स्वातंत्र्य चळवळीचा प्रमुख वाहक म्हणून काँग्रेस वावरली, काँग्रेसचा तो तिरंगी झेंडा व चरख्याला एक विशिष्ट अर्थ व पावित्र्य प्राप्त झाले। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक राजकीय पक्ष म्हणून वावरताना स्वातंत्र्य चळवळीचा वारसा जणू काही आपल्याकडे आहे हे सांगण्याच्या हेतूने काँग्रेसने चरखांकित तिरंगी झेंड्याचा पक्षध्वज म्हणून स्वीकार केला। साहजिकच बघा तिरंगी झेंड्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीत जोपासलेल्या मूल्यांचा संस्कार भारतीयांवर झाला व सत्ता संपादनाच्या कामी काँग्रेसला या प्रतीकांचा अपेक्षित लाभ देखील झाला। दुसरं उदाहरण म्हणजे बघा साम्यवादी पक्षाच्या ध्वजाचंच घ्या। जगाच्या इतिहासात लाल रंग हा क्रांतीचा रंग म्हणून ओळखलेला जातो। वेळावा हातोडा अनुक्रमे शेती वर्ग व औद्योगिक कामगार वर्ग यांचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। बघा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना एकत्र आणून साम्यवादी पक्षाने लाल रंगाच्या ध्वजावर विळा व हातोड्याचं चिन्ह टाकून आपला पक्षध्वज सिद्ध केला। त्यामुळे बघा लाल बावटा म्हणतातच त्यांच्या समर्थकांच्या तसेच विरोधकांच्या मनात विशिष्ट हितसंबंधाचं संदर्भ जागे होतात, ते एक प्रकारचं स्फुरण चढतं। आणि याच प्रकारे आपण जर भारतीय जनता पक्ष, शिवसेना इत्यादी पक्षांचे ध्वज जर पाहिले तर त्यातून विशिष्ट अशी राजकीय संसूचन होताना आपल्याला दिसतं। ही प्रतीक आपली राजकीय जाण अशा रीतीने प्रभावीपणे घडत असतात। त्यानंतरचं पुढचं राजकारणाचं प्रतीक बघा काय आहे, निवडणूक चिन्ह। बघा पक्षध्वजाप्रमाणेच राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह देखील राजकीय प्रतीक म्हणून आपल्यावर राजकीय संस्कार घडविण्यात अग्रेसर असतात। काँग्रेस पक्षाचे आरंभीचे बैलजोडीचं चिन्ह, नंतर गाय वासरूचं चिन्ह व आता हाताचा पंजा असलेले निवडणूक चिन्ह, ही जी सर्व चिन्ह आहेत ही चिन्ह आपल्याला केवळ पक्षाची ओळख पटवून देत नाहीत तर त्या पक्षाचे राजकीय अग्रक्रम, राजकीय उद्दिष्ट व ध्येय धोरण देखील सूचित करत असतात। या चिन्हांचा अर्थ स्पष्ट करणारी संबंधित पक्षांची व त्यांच्या विरोधकांची मंडनात्मक
खंडनात्मक व क्वचितच विडंबनात्मक भाष्य आणि वक्तव्य देखील आपल्या राजकीय आकलनात भर घालत असतात. उदाहरणार्थ बघा, काँग्रेसच्या हाताच्या चिन्हाचा अर्थ काँग्रेसवाले आश्वासक वचनपूर्तीचा हात असा लावतात, तर विरोधक त्याच चिन्हामध्ये बघा एकाधिकारशाहीचा बडगा शोधतील. तर काही त्याही पुढे जाऊन मुस्लिम अनुयायांचं पुढचं पाऊल म्हणून बघतील. तात्पर्य काय, तर प्रतीकाला जसा स्वतःचा एक अर्थ असतो, तसेच प्रतीकांना वेगवेगळ्या प्रकारे बोलतेही करता येतं, तसं ते केले देखील जातं. या सर्वच आंतरक्रियेतून एक राजकीय संवाद घडत जातो, आपण तो ऐकत असतो. ती सांकेतिक प्रतीकांची भाषा आपण राजकीय संवादाचं साधन म्हणून आत्मसात करत असतो. अर्थातच या प्रतीकांमार्फत होणारा आपला संवाद हा राजकीय आपली राजकीय मानसिकता देखील घडवत असतो, याची जाणीव आपल्याला क्वचितच होत असते. त्यानंतर बघा रंग. बघा, जगभराच्या देशातील राजकारणात विशिष्ट रंगांना राजकीय अर्थ प्राप्त झाल्याचं दिसतं. बघा, यास आपला देखील देश अपवाद नाहीये. क्रांतीचं प्रतीक म्हणून लाल रंगाला प्राप्त झालेले राजकीय अर्थाचा संदर्भ आपण यापूर्वीच घेतला. बघा, अलीकडच्या काळात भगव्या रंगाचं हिंदू संस्कृतीमध्ये असलेलं स्थान लक्षात घेऊन हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्यांनी त्या रंगाचा वापर हिंदू अस्मितेचं प्रतीक म्हणून योजकतेने केल्याचं दिसून येतं. साहजिकच भगवा फेटा, भगवी शाल, भगवं उपकरण, उपरणं, भगवी कफणी यांसारख्या प्रतीकांमधून हिंदू अस्मिता सूचित होत असते व केली देखील जाते. बघा, त्याचप्रमाणे निळा जो रंग आहे तो निळा रंग दलित अस्मितेचं प्रतीक बनल्याचं दिसतं. तर पिवळा जो रंग आहे तो पिवळा रंग शीख अस्मितेचं प्रतीक बनलेला आहे, आणि हिरवा रंग हा मुस्लिम अस्मितेचं द्योतक बनलेला आहे. भगवी लाट, हिरवा गुलाल, निळी पहाट अशा शब्दांमधून आपल्याला आपल्या प्रचलित राजकारणाचे प्रवाह लगेच लक्षात येतात. रंगरूपी प्रतीक आपल्याशी राजकीय संवाद करत असतात. त्यानंतर आता परस्परांना संबोधण्याच्या ज्या रीती आहेत, पद्धती आहेत, तर त्या आपण पाहूयात. बघा, राजकारणामध्ये परस्परांना संबोधणाऱ्या काही विशिष्ट शब्दांना देखील राजकीय प्रतीकांचं मूल्य प्राप्त झालेलं असतं, आणि त्याद्वारे संबंधित राजकीय पक्षाची किंवा संघटनेची ओळख आपापल्याला सुटकीसरशी होत असते. कारण काय, तर ही संबोधनं काही विशिष्ट राजकीय पंथांची द्योतक झालेली असतात. उदाहरणार्थ बघा, कॉम्रेडस अगर भाई म्हटलं की साम्यवादी विचाराचा अनुयायी हे स्पष्ट होतं, तर साथी संबोधनाने समाजवाद्यांची ओळख पडते. परस्परांना पत्राद्वारे संबोधताना अथवा अभिवादन करताना देखील काही शब्दाद्वारे विशिष्ट राजकीय वर्गाचा निर्देश होतो. उदाहरणार्थ आयुष्यमान शब्द, जय भीम हे शब्द नवबौद्धांच्या अस्मितेशी संलग्न झाले, तर लाल सलाम सारखी अभिवादनं साम्यवादांच्या अस्मितेशी संलग्न आहेत. तर अशा रीतीने बघा, विशिष्ट संबोधनांनीही राजकीय प्रतीकांचं मूल्य प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतं. याशिवाय विशिष्ट पोशाख, उदाहरणार्थ बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खाकी गणवेश, लाठी इत्यादी प्रकारचा, टोप्या, उदाहरणार्थ हिंदू महासभेची काळी टोपी, काँग्रेसची गांधी टोपी, रिपब्लिकन पक्षाच्या अनुयायांची निळी टोपी, यांनाही बघा राजकीय प्रक्रियेत राजकीय प्रतीकांचं मूल्य प्राप्त झाल्याचं आपल्याला आढळेल. इथपर्यंत बघा आपण प्रतीक कशी तयार होतात व ती आपल्या राजकीय मानसिकता कशी घडवतात हे काही प्रतीकांची उदाहरण घेऊन समजून घेतलं. प्रतीक ही अगणित असतात, देश काल परत्व ती बदलत देखील असतात. त्यांना जाती वर्गाचे, भाषा प्रांताचे, धर्मपंथाचे भरभक्कम संदर्भ देखील असतात. बघा, त्या त्या संदर्भात ती प्रतीक आपल्याला अधिक अर्थवाही वाटतात. विशिष्ट प्रांतांचे वैशिष्ट्य ठरवणारा पेहराव, वेशभूषा, वस्तू किंवा वास्तू
यांना देखील प्रतीकांच्या विश्वात महत्वपूर्ण स्थान असतं. स्थानिक दैवत, परंपरा, लौकिक श्रद्धा यांचा देखील प्रतीकात्मक वापर राजकारणात केला जातो. आणि अशा वेळी बघा, सांस्कृतिक प्रतीक व राजकीय प्रतीक यांच्यातील सीमारेषा पुसट होते. कित्येकदा सांस्कृतिक प्रतीकांना यथावकाश नेमकं राजकीय संदर्भ देखील प्राप्त होतात. राजकीय दृष्ट्या ती प्रतीक अधिक कार्यवाही देखील बनतात. राजकीय संसूचनाची त्यांची प्रतिमा कितीतरी पटीनं वाढते व त्या प्रमाणात बघा आपली राजकीय मानसिकता घडविण्यातील त्यांची भूमिका देखील महत्वपूर्ण ठरत असते. प्रतीक ही अशा रीतीने आपल्याशी अधिकच बोलू लागतात. हजारो शब्दातून व शेकडो व्याख्यानातून बघा जो परिणाम साधला जाणार नाही तो एखादं प्रतीक साधून जात. ही प्रतीकाची खरी ताकद असते. बघा, प्रतिकाराची भाषा सूचक असल्याने ती अधिक अर्थघन असते. एकच प्रतीक वेगवेगळ्या अर्थासह स्पष्ट करता येतं. अर्थातच बघा, त्यातील जो अर्थ चिरस्थायी होतो त्यातूनच मुख्यत्वे आपली मानसिकता घडत जाते. प्रतीकांचे अन्य अर्थ निष्प्रभ ठरतात. म्हणूनच बघा, प्रतीकांचं स्थैर्य हे एकसंध मानसिकता घडविण्यास अधिक पूरक ठरतं असं म्हटलं तर ते वावग काही ठरणार नाही. तर बघा, थोडक्यात आपण प्रतीकांचा सारांश घेऊयात. बघा, विभूती प्रतिमानांप्रमाणेच राजकीय प्रतीक देखील आपली राजकीय मानसिकता घडविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. प्रतीक ही विशिष्ट राजकीय संस्कृतीची वाहक असतात. त्यामुळे बघा, त्या त्या संस्कृतीतील राजकीय मूल्यांचा स्थूल संस्कार करण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते व तसा तो आपल्यावर होत असतो. अर्थातच बघा, राजकीय प्रतीक ही विशिष्ट हितसंबंधांच्या संवर्धनासाठी व पाठपुराव्यासाठी संबंधित लोकांकडून हेतुतःच निर्माण केली जातात. त्या वर्गाच्या हितसंबंधांना ती मुखर करतात आणि या अर्थी बघा, ती पृथक राजकीय अस्मितेची द्योतक ठरतात. प्रतीकांचा वापर हा आपापल्या राजकीय शक्तीचं संघटन व संचालन करण्यासाठीच होत असतो. आपण देखील बघा, आपापल्या हितसंबंधांना अनुरूप अशा प्रतीकांचा आश्रय करत असतो. याचाच अर्थ काय, तर प्रतीक ही आपापल्या राजकीय अंतरक्रियेची माध्यम असतात. त्यांच्या मार्फत आपण राजकारण करत असतो, बोलत असतो व समजून घेत असतो. भावनांचं उद्दीपन करणं, पृथक राजकीय अस्मितेची ओळख पटवणं व राजकीय शक्तींचं संचलन करणं ही प्रमुख कार्य जी आहे, तर ती प्रमुख कार्य राजकीय प्रतीकांमार्फत मुख्यत्वे पार पाडली जात असतात. विभूती प्रतिमानांप्रमाणेच प्रतीकांचे अर्थ, आशय, स्थल, काल परत्वे बदलू देखील शकतात व त्या प्रमाणात राजकीय संस्कार करण्याची त्यांची क्षमता देखील कमी होते. ही प्रतीक बघा, आपल्या राजकीय भावविश्वाशी निगडित असल्यामुळे आपली मानसिकता घडविण्याच्या प्रक्रियेत ती बऱ्याचदा महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तर बघा, अशा प्रकारे आपण प्रतीक या घटकामध्ये राजकीय प्रतीक, त्याचं अर्थ, स्वरूप, राजकीय प्रतीकांचे प्रकार, समान काही समान भारतीय अस्मिता प्रकट करणारी प्रतीक आणि स्पर्धात्मक राजकारणाचे द्योतक असलेले प्रतीक या बाबींची आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.